म्हात्रे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 186 कोटींची वाढ करण्यात आली असून प्रशासकीय अर्थसंकल्प महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी सादर केलेल्या प्रशासकीय अर्थसंकल्पात 186 कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीने मंजूर केली. दरम्यान 2,123 कोटी 99 लाख रुपये जमेची बाजू असलेला अर्थसंकल्प गुरुवारी महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. काही जणांनी या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बजेटच्या सादरीकरणामध्ये कोणाच नाराज नाही. सर्व समावेशक, सर्वांचा सर्वांगीण विकास करणारा, सर्वांना न्याय देणारा, समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा हा बजेट आहे. माझा प्रयत्न आहे की माझ्या कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये थोडेतरी आनंदाचे क्षण आमच्या महापालिकेच्या माध्यमातून मी देऊ शकेन याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बजेटच्या सादरीकरणामध्ये जिथे आड्यात नाही तिथे पोऱ्यात येणार कुठून, अशीच आज परिस्थिती आहे. राज्य शासनाने हद्दवाढ वाढवली, त्याचं हद्दवाढ अनुदान दिलं नाही. महापालिकेच्या आर्थिक स्रोतांवर राज्य शासनाच्या निर्णयामुळे आलेली गदा, LPTचं अनुदान असेल, GST अनुदान असेल, 1% सरचार्ज जो मुद्रांक शुल्कावरचा आहे तो असेल, या सगळ्याकडचे अनेक रुपये लोक शासनाकडे आमचे पेंडिंग आहेत. असं असताना हे बजेट सादर केलेलं आहे, याच्यामध्ये निश्चितच नागरी हिताच्या कामांना प्राधान्य दिलं गेलेलं नाही. केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरता काही कामं त्यांनी घेतलेली आहेत, की जी त्यांना इलेक्शन मुळात 500 फुटापेक्षा लहान ज्यांची घरं आहेत त्यांना कर सवलत मिळणं अपेक्षित होतं, जी मुंबई आणि ठाणे महापालिकेत मिळाली ती मात्र इथले सत्ताधारी देऊ शकलेले नाहीत. यावर स्थायी समिती आयुक्त गोविंद पोडके यांनी प्रशासनाकडून प्रस्तावित अर्थसंकल्प 13 फेब्रुवारी रोजी सादर करत प्रदीर्घ चर्चा केली व अंतिम निर्णय घेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. यंदाने डोंबिवली येथील भोपर गावात श्री वेशी ग्रामदेवतेच्या पूजनाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजाचे आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात हरिपाठ, भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमातून भोपर ग्रामस्थांना आध्यात्मिक ज्ञान व मनोरंजनाचा महाप्रसाद लाभला. भोपर भागात फुग्याच्या कमानी, फुलांचे तोरण, लख दिव्यांच्या रोषणाईने व महिला पुरुष ग्रामस्थांच्या बहुगर्दीने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. सकाळपासूनच भोपर ग्रामस्थांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. गाण्याच्या मधुर सुरात, भक्तिगीते व संगीताने भोपर गावचे ग्रामस्थ आनंदात व उत्साहात मग्न होऊन कार्य करीत होते. दरम्यान सत्यनारायणाची महापूजा पार पडली असून सायंकाळी विठ्ठल प्रासादिक हरिपाठ मंडळ भोपर यांनी भोपर ग्रामस्थांना आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसाद दिला. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.